कमलकांती मेडिकल फाउंडेशन ट्रस्ट व डॉक्टर शीतल शहा यांचे लहान मुलांचे नवजीवन हॉस्पिटल 15 बेडचे लेवल 2 व लेवल 3 अत्याधुनिक व्हेंटिलेटर व मल्टी पॅरामॉनिटर युक्त PICU नवजीवन बाल रुग्णालय सरगम सिनेमा मागे पंढरपूर। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। मागील 1.5 वर्षापासून राज्यातील जनता कोरोनाच्या महामारीच्या संकटात अडकली आहे। लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे, त्यामुळे सगळेच आर्थिक संकटात असताना मागील वर्षी वीज वितरण कंपनीने बळजबरी वीज बिले वसूल केली आणि या वीज बिलाचे मोठे राजकारण देखील विधानसभेत गाजले। त्यानंतर पुन्हा लॉकडाऊन पडले आणि व्यापाऱ्यावर आर्थिक संकट ओढावले, तर मजूर कामगार यांना जगणे कठीण झाले। मागील काही दिवसात कोरोनाची रुग्णसंख्या ही कमी झाल्याने शासनाने राज्यातील लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणत बाजारपेठ उघडी ठेवण्यास परवानगी दिली आणि अनेकांनी समाधान व्यक्त करत आपले व्यवसाय सुरू केले। मात्र या प्रकाराला 15 दिवस पूर्ण होत नाहीत तोपर्यंत वीज बिलाची धडक मोहीम सुरू झाली आहे। सध्या वीज वितरण कंपनीचे कर्मचारी घरोघरी जाऊन वीज बिल भरण्यासाठी वीज ग्राहकांना सूचना देत आहेत। वास्तविक लॉकडाऊनमधून नुकतेच लोक उभारू लागलेत, तेच वीज बिलाचे टेन्शन समोर उभारले। यासाठी शासनाने वीज बिलासाठी काहीतरी सूट द्यावी अशी मागणी नागरिकातून पुन्हा जोर। आपलं बिल थोडं राहिलेलं आहे, आपण आता संपून चालू झालेलं आहे सगळं। आता तर आपल्या महावितरणची थकबाकी जी आधा आहे ती काय जे आहे ती भरून घ्या, उद्या भरून घ्या थोडंसा कार्यक्रम।